गृह खात्याच्या फेल्युअर बद्दल बोललात, काल सोलापूरमध्ये ना जनक्रोश मोर्चा होता, नितेश राणे आणि टी राजासिंग जे भाजपच्या अंदर आहेत, तिथे देखील मोठा लाठीचार्ज झाला हिंदू जनक्रोश मोर्चामध्ये, तरीही गृहमंत्र्याकडून किंवा गृह खात्याकडून कुठलेही स्पष्टीकरण आलं नाही, तरुणांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचं कारण असं की महाराष्ट्राचे गृहमंत्री मिशन 45 किंवा त्यांना अधिकार पण किती नक्की आहेत, कारण का मला देवेंद्रजी तेवढे टी व्हीवर दिसत नाही. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात, पण देवेंद्रजी मला आधीसारखे टी व्हीवर दिसत नाही. पहिली 5 वर्ष देवेंद्रजी रोज CM महाराष्ट्र म्हणून रोज काही ना काहीतरी आमचं पटो ना पटो, पण ते टी व्हीवर व्हिजिबल असायचे. आजकाल ते दिसतच नाहीत, कधीतरी दिसतात, नागपूरच्या एअरपोर्टला येतात, समोर ते चॅनल्स असतात, एखादा प्रश्न येतात, नमस्कार करतात आणि पुढे जातात. त्याच्यामुळे देवेंद्रजी खरंच या सरकारमध्ये किती ॲक्टिव्ह आहेत, त्यांना किती अधिकार दिलेत, हा प्रश्न एक माझ्यासाठी एक खूप खोडा आहे, कारण का माझ्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा आहे. देवेंद्रजींवर अन्याय झालेलाच आहे. अहो, तुमच्या मुलाला 105 मार्क मिळाले, प्रशांत दादाला 41 मिळाले, मला 40 मिळाले, आणि तुम्ही यांचा नंबर पहिला लावला, माझा दुसरा आणि तुमचा तिसरा, हा तुमच्यावर अन्याय नाही? मी नेहमी म्हणते देवेंद्रजींवर अन्यायच झालाय. म्हणजे वर्गात रेसमध्ये पहिले आले आणि तुम्ही मागे बसवले, आणि दरवेळी त्यांच्या कट्टू साईज, त्यांना मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यातून हाफ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्टुमाचे. आता तो त्यांच्या पक्षाचा आधी जी भूमिका पक्की आहे, जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे, त्यापासून आम्ही तसूभरही दूर झालेलो नाही. भाजपमध्ये 105 आमदार असूनही प्युअर फक्त CM दिसतात, दादा दिसतात, विमानतळावर दिसतात, म्हणे त्यांना काळजी आहे तुमच्या विधानांची. माझी जेवढी काळजी सुप्रियाताई करतात, त्याच्या 10% जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं. सुप्रियाताईंनी आज प्रामुख्यानं तुम्हाला म्हणजे वाढत्या गुन्हेगारीविषयी टार्गेट केलंय, टीका केली आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होता तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते. त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होतं, त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता, त्यावेळी गृहमंत्र्यावर 100 कोटीचे आरोप लागत नव्हते, त्यामुळे साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या, ते चांगलं काम होतं, आणि काय नव्हतं, तसं वाजेचा लागेल नव्हताच. त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं, भूमिका बदलतो.